त्यांना चळवळ महत्वाची नाहीये, कुटुंब महत्वाचे नाहीये, ते काही निर्णय घेतील असं दिसत नाही. तुम्ही वक्तव्य महत्वाचं, आता वेट अँड वॉश ना, मी फक्त एक भाकीत केलेलं आहे. ज्योतिष म्हणा असं आहे मी, त्याच्यामुळे ज्योतिषीचं शास्त्र वापरून मी असताना भाकीत केलेलं आहे. मी अपेक्षा असं धरतोय की माझ्या ह्या वक्तव्यामुळे ते सगळेजण एकत्र येतील. मी गेलो न गेलो हा त्याच्यातला इश्यू नाहीये, ते एकत्र आले पाहिजेत हा माझा इश्यू आहे. हो, मी असं राष्ट्रीय सेवा दलाला उद्देशून म्हणाल, मला नाही उद्देशून म्हणाले. जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो समोर येताना पाहायला मिळते महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करणार आहे असं सातत्याने इंडिया आघाडीकडनं वरच्या स्तरावर. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की त्यांनी असं ज्याला एक म्हणायचं आहे की त्यांनी एकत्र येऊन हे इलेक्शन लढवावं ही आमची प्राथमिक इच्छा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला किती जागा मिळतात किती जागा मिळत नाहीत हा सेकंडरी इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्या पहिल्यांदा त्यांनी एकत्र यावं हा आमचा भाग आहे त्याच्यामधला. शेवटी असं आहे की मी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा म्हणालो की मोदी इज द रिंग मास्टर आणि ईडी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वापर करून जेलमध्ये टाकण्याचा तू असणारा भाषा बोलतोय. त्याच्यामुळे असणारा सगळेच लालू प्रसाद यादव नाही आहेत. जेलमध्ये जायचं असेल तर मी चाललो काय करत, पण तुला मारूनच जाणार मी. ही जी आहे ही ऍटिट्यूड इतर नेत्यांची मला दिसत नाहीये. ती जर ऍटिट्यूड त्यांची, म्हणून मी सरळ म्हणतोय की वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोमा म्हटला तरी खातोय. त्याच्यामुळे एकदा त्याला अंगावरती घ्या आणि मोकळवा. सर, आंदोलन आघाडीची युती कॉम्प्लेन बरोबर आहे, आपल्या आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली का? इंडिया आघाडीत आपल्या इंडिया आघाडीशी त्यांची चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या चर्चा फायनल होत नाही आहेत. आंबेडकर सर, तुम्ही म्हणालात की विरोधकांमध्ये एक वाक्यता नाही. काल शरद पवार बारामतीमध्ये असताना त्यांनी पुन्हा एकदा अडाणीचा उच्चार करत त्यांचा गौरवोद्गार केलेला आहे. खरं तर 25 कोटी रुपये त्यांनी एका संस्थेला. इश्यू आहे की पॉलिटिकल ह्याच्यामध्ये असणारा मी असं मानतोय की कोणी कोणाच्या काय आहे याचं प्रत्येक पार्टीचं असणारं स्वातंत्र्य आहे ते मान्य केलं पाहिजे. तुम्ही ब्रॉड पॉलिटिकल अलायन्स म्हटलं म्हणजे आता हा पॉलिटिकल अलायन्स जो आहे तो काय अडाणीच्या विरोधातला आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे. आत्ता जो पॉलिटिकल अलायन्स जो व्हायला बघतोय तो म्हणजे लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत याच्यासाठी आहे. त्याच्यामुळे असणारा अडाणी येतोय का किंवा अंबानी येतोय का किंवा वाडिया येत आहेत किंवा अमुक येत आहेत काय, तो माझ्या दृष्टीने फार गौण प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी काही आरोप, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी काही आरोप, त्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. थँक्यू. थँक्यू. निर्माण केलं अटॅक करून एक महत्वाचं हो माझं आजही मी त्यावेळेसही म्हणालो होतो की उत्तर प्रदेशमध्ये मी फिरत असताना मला संध्याकाळी 7 नंतर 10 कॉन्वेशिवाय पोलिसांनी सोडलेलंच नाही. हे कॉन्वे गेलं कसं याचं असणारं उत्तर द्यावं ना, आणि ज्याच्या नेतृत्वाखाली घेतलं त्याला असणारं तुम्ही प्रमोशन दिलं की नाही हे सांगा ना. इन्क्वायरी का झाली नाही अजून? सर, पवार घराण्यामध्येच आता वाद निर्माण होताना पाहायला मिळतात. अजित पवारांनी आज दुपारच्या पुण्यातल्या सभेमध्ये बोलताना सांगितलंय की मी 60 वर्षांमध्ये असताना मी आपली राजकीय वेगळी भूमिका घेतली, परंतु माझ्या काकांनी अर्थात शरद पवारांनी वयाच्या 38व्या वर्षीच एक वेगळी भूमिका घेऊन संपूर्ण राजकारण केलेलं होतं. त्यांनी बरं झालं शरद पवारांचा असं इंटेलिजन्स तरी मान्य केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.